तर सूरज मस्कर आपण या सूरज गाउदी भी आशेले टीम चे 12th मैन यायचं आपण कारण की खोणी सी टीम चे 12th मैन आमच्यापर्यंत पोहोचलेत ईश्वरी 11 खोणी सी टीम वर्सेस त्यांना फाइट करेल गाउदी भी आशेले संघ मागचा मॅच देखील जरी लो स्कोर होता तरी देखील भरपूर चांगला पाहायला मिळाला परंतु अंतिम षटकामध्ये आपण पाहिला षटका टोकला आणि मॅच फिनिश केली या ठिकाणी भावेश भोईर आणि सामना जिंकला जय भोले निवाली या टीमला टीम पोहोचली आहे सेमी फायनल मध्ये आणि आताचा होणारा मॅच ईश्वरी 11 खोणी सी वर्सेस गाउदी भी आशेले यांच्या मध्ये चार षटकांचा सामना सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली जाते नेहमीप्रमाणेच मागच्या मॅच मध्ये बंटी आणि शुभम आपण पाहिले आणि तसंच बंटी आणि शुभम या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतोय मागच्या मॅच मध्ये शुभमने देखील चांगली खेळी केली होती आपल्या टीमसाठी आणि त्याचबरोबर बंटीने देखील एक चांगली खेळी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील पहिल्या मॅच मध्ये ठरला होता याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करेल अनुभवी गोलंदाज अर्थातच नितीन फुलोरे दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा विश ऑल द बेस्ट फॉर द टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट गेम ऑन होतोय सामन्याला सुरुवात होती आहे पहिला बॉल फेकण्यासाठी नितीन फुलोरे सज्ज होतोय स्ट्राइक नवीनला फलंदाज बंटी लेट्स प्ले पहिलाच बॉल क्रॉस द लाईनला खेळण्याचा प्रयत्न केला विकेट कीपर विकी बीट झाले होते परंतु शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय बॉलला अडवला आणि पहिला बॉल या ठिकाणी आपल्याला डॉट पाहायला मिळेल तर खोणी सी टीमच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे इथे जर कोणत्याही गोलंदाजांना विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर डॅनी मात्रे यांच्याकडे नक्कीच तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल गोलंदाज तयार टॉप एज आणि हा झेल इथे टिपला जाईल वेल जज वेल कॅच शॉर्ट फाईन लेगला खेळाडू होते विशाल आणि लागला पहिला धक्का 0 या धावसंख्येवरती गाउदी भी आशेले टीमला फलंदाज बाद काटा नहीं यहाँ पर झटका लगा है बड़ा झटका कारण की बंटी पास झाले ज्या बंटीने पहिला मॅच मध्ये 21 धावांची खेळी केली होती आपल्या टीम साठी तो बंटी या मॅच मध्ये स्वस्ता मध्ये बाद झालाय शून्यामध्ये बाद झालाय आणि त्या नवीन खेळाडू मैदानाच्या आत मध्ये दाखल झालाय इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती योगेश आलाय बॅटिंग साठी मी म्हटलं अनुभवी गोलंदाज गोलंदाजी करतोय टीमचा सिनियर खेळाडू आहे नितीन फुलोरे आणि ही विकेट प्राप्त केली नितीनला हा फटका चांगला आहे बॅटच्या रडार मध्ये आला स्वीट साऊंड ऑफ द बॅट खेळाडू पोहोचू शकत नाही आहे आणि चेंडू पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर आघात झाला योगेच्या बॅटमधला चौकार चौकार आला आपण पाहू शकता पुलचा हा फटका योगेशच्या माध्यमातून खेळला गेला आणि चार धाबीनं संघाचं आणि स्वतःचं खातं मात्र खुलं केलं धावसंख्या फलकावरती लागेल चार आमच्या समोर जॉईंट आहेत सकाळच्या 17 पासनं आमचे महेश वारिंगे स्कोरच्या भूमिकेमध्ये त्याचबरोबर सिद्धार्थ वारिंगे आणि आता आले त्या ठिकाणी विघ्नेश भोईर देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत क्रॉस द लाईन ने खेळण्याचा प्रयत्न लाईन पावी लागेल पंच आमच्याकडे बोलतील व्हाईटचा इशारा कारण की लेक्समच्या भरपूर बाहेर चेंडू जात होता हेच पंच रमाकांतजी पवार सर संघ असताना व्हाईट बॉल अतिरिक्त धाबेमध्ये भर संघ पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती चार षटकांचा मॅच आणि आपण पाहिलं गेलं तर एक षटक पावर प्लेच आहे त्यामुळे या षटकामध्ये चांगली धावसंख्या बनवावी लागेल गाउदी भी आशेले टीमला कारण की यावर्षी खोणी संघ भरपूर फॉर्ममध्ये आहे ओबो द विकेट आणि फटका हवेमध्ये दिशा देण्याचा प्रयत्न कव्हर ड्राईव्ह करायचा होता परंतु इथून शॉर्ट कव्हरला खेळाडू उपस्थित हा झेल टिपलाय कुंदनने आणि लागलाय अजून एक धक्का गाउदी भी आशेले टीमला योगेश बॅक टू द डगआउट
लवकर मैदान आत मध्ये जायचं आहे। योगेश भांसले दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरी सफलता प्राप्त केली या षटकामध्ये गोलंदाज नितिन फुलरेना। फटका खेळायचा होता कवरच्या दिशेला, बरोबर शॉर्ट कवरला खेळाडू उपस्थित होते कुंदन म्हात्रे आणि हा झेल त्यांना टिपलाय आणि लागला असलेल्या टीमला दुसरा धक्का। व्हेरी गुड कम बॅक, कारण की एक चौकार ठोकला होता योगेशनं नितिन फुलरेच्या गोलंदाजावरती आणि लगेच त्याला तंबूचा रस्सा दाखवलाय नितिननं। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजय बॉल झाले ओव्हर मध्ये, आतापर्यंत आपण पाहिलं चार धावसंख्या स्थगित, स्कोर कार्ड वरती दोन गडी बाद पाच। नितिन तयार ओव्हर द विकेट, हा फटका हवेमध्ये भरपूर उंची गेले, उंच जास्त गेला चेंडू आणि खेळाडू चेंडू खाली, संदेश होते अजिबात चुकी नाहीये। वेल जस्ट वेल कॅच, तिसरा विकेट से पतन या षटकामध्ये लागलाय गावदीबी ऑस्ट्रेलिया टीमला, अजून एक करारा धक्का। फटका खेळायचा होता ह्या ठिकाणी मिड विकेटच्या डोक्यावर, परंतु टापेज लागली आणि भरपूर उंच गेला होता हा बॉल। झेल देखील कॅरी केली गेली आणि तुन्ना फलंदाज झाले बाद, अजून एक धक्का गावदेबी ऑस्ट्रेलिया टीमला। तीन धक्के लागलेत या षटकामध्ये, पहिले बाद झाले बंटी शून्यावरती, त्याच्यानंतर योगेशने एक चौका टोकला त्याला बाद केलं आणि आता अजय देखील गोल्डन डकचे शिकारी बनलेत। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हर्ष तरे, चांगला खेळाडू आहे, त्या खेळाडूकडे देखील क्षमता भरपूर आहे मोठे फटके मारण्याची, परंतु इथून संयमाना खेळ करावा लागेल। पहिलाच बॉल लोडवण्याचा प्रयत्न, दोन दोन खेळाडू चेंडू खाली आणि चांगलं कॉलिंग, हा देखील जेल टिपला जाईल, भूषण होते, वेल जज वेल कॅच, हर्ष तरे देखील शून्यावरती बाद। विकेट हॅट्रिक प्राप्त केली या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नितिन फुलरेनं, जबरदस्त गोलंदाजी, चार धक्के दिलेत गावदेबी ऑस्ट्रेलिया टीमला। या अगोदरच म्हटलं संयमाना खेळ करावा लागेल, परंतु इथे वेळ नाही घेतला हर्षदनं आणि पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, अंतिम बॉल होता आणि तून त्या बॉलवरती फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि आता विकेट गमावली आहे हर्षद तरेने देखील। काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे नितिन फुलरे सिनियर खेळाडू आणि त्याच प्रकारची गोलंदाजी, आता एकमेव खेळाडू ज्याच्यावरती भरपूर जिम्मेदारी या मॅचची धावा बनवण्याची, शुभम मैदानाच्या आतमध्ये आणि नवीन खेळाडू आलाय कुमार, स्पीड अप करून खेळायचं आहे। ईश्वरी इलेव्हन कोणी सीट संघ बघा, लक्ष असू द्या, कारण की पुढचा मॅच देखील अजून खेळवायचा आहे, त्यामुळे आपण जास्त वेळ घेऊ नका। नवीन गोलंदाज झाला आहे दुसऱ्या षटकामध्ये, पांबोपेचं एकच षटक होतं ते समाप्त झालं, नितिननं चार गडी बांध केले, धावा खर्च केला फक्त पाच, कौतुक करेल मी नितिनचा, पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटवरती ढकललंय गावदेबी ऑस्ट्रेलिया टीमला आणि आता आलाय भूषण। स्ट्राईक नवीनला फलंदाज असेल शुभम म्हणा, स्ट्राईक लाईन पावी लागेल, थोडासा ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू जात असताना पंच सांगतायत व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या एक ने ते पुढे सरकेल सहा।
चला रतन मानेरकर आमचे पंच कुठे असेल तर तिसरे पंच आपण या जा मैदानाच्या आतमध्ये चेंडू वाईट आहे का नाही या डिस्कशन केले जातील कारण की पंच या ठिकाणी भरपूर अनुभव आहे अनुभवी आहेत परंतु या ठिकाणी नियमावली काय आहे हे पंचांना कदाचित ठाऊक असेल किंवा नसेल ही चर्चा मैदानाच्या आतमध्ये केली जाईल तर निर्णय कलवायचा आहे रतन आणि डॉट बॉल असेल कारण की ह्या नियमावली आहे तर काही मलंगड क्रिकेटमध्ये देखील आणि या स्पर्धेमध्ये देखील ते पंच सांगत असताना कारण की पहिल्यांदाच या विभागामध्ये आपण पाहू शकता रमाकांतजी पवार सर आले आहेत जे खास करून मुंबई येते नेहमीच पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत अजून एक हा चांगला बॉल वन्स अगेन रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते फलंदाज शुभमला देखील पुन्हा एकदा बीट केलं आणि हा दुसरा डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय धावसंख्या स्थगित फक्त सहा पाच धावा लॉकटेड एट फटका चांगला आहे जसा बॉल रिलीज झाला तसा त्याला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार पोचायचं तर गावदेवी भी आश्चर्य टीमला हे स्पटके मारावे लागतील फुलटॉस बॉल समोर खेळलेत गॅप भरपूर आहे क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहिजे पोहोचलेत व्हेरी गुड फिल्डिंग कुंदन त्या ठिकाणी होते आणि जेव्हा चेंडूला उचलती फेकतील तोपर्यंत मिळतील इथे दोन धाबा धावसंख्या दोन ने पुढे सरकली आहे तेरा बत्ती पोहोचलाय तो गावदेवी आश्चर्य संघ आश्चर्य संघाची देखील गोलंदाजी भरपूर ताकदवर आहे जर इथे सन्मानजनक फायटिंग टोटल स्कोर उभा करतायत तर मॅच मध्ये भरपूर मजा येईल गती परिवर्तन चेंज ऑफ पेस फसबा चेंडूचा वापर केला आणि तून फलंदाजाला बीट केलं अजून एका सुरेख बॉल डॉट बॉलची समाप्ती व्हेरिएशन देखील दाखवत असताना या ओव्हरमध्ये गोलंदाज आपण पाहू शकता भूषण कमबॅक करतोय आपल्या टीमसाठी ओबद विकेट बॉल हवेमध्ये यस हा देखील झेल टिपला जाईल फलंदाज बाद लगातार गडी बाद झालेत शुभम देखील या ठिकाणी मैदानाच्या बाहेर येतील आणि आता ऑस्ट्रेलिया टीम पूर्णपणे जाती आहे बॅकफुट वरती सलामी वीर एक षटका त्यानं टोकला आणि आता त्याला बाद केलं व्हेरी गुड कमबॅक चांगली गोलंदाजी भूषणच्या माध्यमातून देखील एक गडी बाद केला आठच धावा खर्च केल्या नवीन गोलंदाज अनंता अनंता लाय नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये कौतुक करेल मी या ठिकाणी नक्कीच ईश्वरी इलेव्हन कोणी सी टीमचा हा जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये देखील आतापर्यंत दाखवला आहे यंगस्टार सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि कामगिरी देखील भरपूर चांगली राहिली आहे प्रत्येकी खेळाडूची राऊंड द विकेट हा बॉल इथून भरपूर चांगला आहे गुडलेंथवरती पडल्यानंतर चेंडू ऑप्शनवरून निघून जातोय थोडीशी उचली देखील आपल्याला बॉलमध्ये पाहायला मिळाली आणि जातोय चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती फटका चांगला आहे कबरला ढकललं जात आहे कुंदनीतील बालवती एक जाबिती मिळते आहे धावसंख्या एकने पुढे सरकेल 14 धावा स्कोर बडपती शांत क्रिकेट पाहायला मिळतोय आता सायकलिंग आले फलंदाज राहुल आपण पाहू शकता राहुल आणि कुमार ही जोडी पाहायला मिळते अद्याप विचार केला तर बॉल शिल्लक आहे 10 आणि 10 चेंडूमध्ये जरी ते
आता धाव संख्या पहा गई तो 14 है, अजु ही जरी 20-22 धावा बनल ग तरी देखी एक चांगला स्कोर इतने पहाय मिले। मोटे फटके न गरजे राउंड द विकेट, फटका चांगला स्क्वेर ऑफ द विकेट जाइल चेंडू या वेस मात्र बाउंड्री लाइन ऐसी बाहर फटक गरज है। गाउदी बैशिले टीम ला फटका आला है फलंदाज राहुल बैट मन षटकार। फलकामध्ये आपण पाहू शकता षटक क्रमांक या ठिकाणी तिसरे मार्गस्थ प्रयत्न सुरू आहेत। पुन्हा एकदा फटका खेळायचा होता, यावेळेस मात्र मॅचची कडा जरूर लागली आहे। कॉन्टबेनच्या स्वरूपाने अजून एकदा काल लागेल, व्हेरी गुड कमबॅक, चोख प्रत्युत्तर दिलं मागच्या बॉलवरती षटकाराला आणि आता त्याच राहुलला इथे बाद करतो गोलंदाज अनंता। अजून एक धक्का गावदेबी असलेल्या टीमला। नवीन खेळाडू मैदानाच्या आत मध्ये दाखल झालाय विनायक। अनंताला मिळाली या ओव्हर मध्ये सफलता, बाउंस रेट ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 षटकातील 2 चेंडू शिल्लक, धावसंख्या स्थगित 20 धावा फलकावरती। जबरदस्त गोलंदाजी ओव्हर द विकेट, समोर खेळले वी शेप मध्ये लॉन्ग ऑफचा खेळाडू बॉलला उचलेल, एकदा कंप्लीट दुसरा आंबेचा प्रयत्न सरफराज होते फेकी करतील तोपर्यंत दोन धबक कंप्लीट झाल्यात। धावसंख्या 2 ने पुढे सरके 22 22 धबा स्कोर कार्ड वरती 6 गडी बाद षटकातील शेवटचा बॉल शिल्लक। शांत क्रिकेट पाहायला मिळतंय, एक षटकार येतो त्याच्यानंतर लगेच विकेट्स देखील पाहायला मिळतात। बॉल चांगला आहे पडल्यानंतर आतमधून टर्न झाला आणि यस मॅचची कडा देखील लागली आहे। कॉन्टबियनच्या स्वरूपाने अजून एक धक्का या षटकामध्ये लागतोय गावदिबी असलेल्या टीमला। गडी बाद 22 डीजे मध्ये आलाय किरण आलाय गोलंदाजी मार्क मध्ये अंतिम षटक डेट ओव्हरचा षटक ज्याला क्रिकेट पोहोचलाय 25 या आकड्यावरती। अंतिम षटक मार्गस्थ आहे, अंतिम षटकामध्ये किती धावा जमवेल गावदीप असलेल्या टंबाने संघ आणि काय टार्गेट सेट करेल। बॉल चांगला आहे, कीपर बीट होत आहेत आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर। या धावा देखील भरपूर महत्वपूर्ण असतील गावदीप असलेल्या टीमसाठी। चौकार पोहोचला संघ
टॉपेज आणि अजून एक झेल टिपला जाईल अजून एक गडी बाद होईल कुमार रांडेकांनी बाद झाले आणि आता आठवा गडी बाद झाला आहे आठवा गडी बाद झाला आणि धावसंख्या सगळीत 29 षटकातील आता 3 चेंडू शिल्लक आठ फलंदाज गमावले आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत मध्ये मयूर किरण आणि मयूर ही जोड़ी आपल्याला पाला मिळते सरफराजला मिळते यश या षटका मध्ये धावसंख्या स्थगित 29 धावा ओपो द विकेट शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न केला नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू पडतोय तीन तीन खिलाड़ू येतील बॉलला उचलतील तोपर्यंत मिळतील या ठिकाणी दोन धावा 31 वरती पोहोचलाय संघ गावदेवी असलेली टीम आणि उर्वरित फक्त दोन चेंडूंचा खेळीचा शिल्लक आहे उर्वरित दोन चेंडूमध्ये जरी दोन मोठे फटके आले महेश तरी देखील एक फायटिंग टोटल स्कोर उभा होऊ शकेल चार षटकांचा सामना 40 धावा देखील उपयुक्त ठरतील फटके ने महत्त्वाचं स्क्वेअर ऑफ द विकेट ने खेळले बॅकफुट वरती गेले होते एकदम मिळाली दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दोन धाबा इथे कंप्लीट झाल्यात संघ पोहोचलाय 33 आकड्यावरती षटकातील आता शेवटचा बॉल मागचा मॅच आपण पाहिला या ठिकाणी सामना जिंकला तो जयपोले नेवाले टीमनं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आणि आत्ताचा मॅच आपण एन्जॉय करतोय ईश्वरी 11 कोणी सी वर्सेस गावदेवी असेल यांच्यामध्ये कोण जिंकेल आणि दोन हात करेल जयपोले निवाले टीम समोर क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न धाव विते पूर्ण होईल का पाहिजे आणि फलंदाज होतील बाद 9 गडी बाद झालेत आणि षटक देखील झाली कंप्लीट 4 पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त होतोय आणि प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी असलेल्या टीमनं बनवल्यात 9 गडी गमावत एकूण 33 जमा विजयाचं लक्ष असेल 34 धाबेचं ईश्वरी 11 कोणी सी संघासमोर चला लगेच मैदानाच्या बाहेर कोणी सी टीम आणि असलेली टीम आपण मैदानाच्या आतमध्ये दाखवला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे डीज आहे धाबेचं लक्ष असेल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं गावदेवी असलेली टीम आणि सलामी जोडी पाठबाईचे मैदानाच्या आतमध्ये ईश्वरी 11 कोणी सी संघ तर उद्याचे लॉर्ड्स या ठिकाणी असतील बघा उद्याचा पहिला मॅच जुनी डोंबिवली वर्सेस त्यांना फाईट करेल शिरगाव संघ आणि दुसरा मॅच असेल बोरशेती वर्सेस हेडुटणे दयालू काळांचा संघ त्याच्यानंतर तिसरा मॅच असेल उसरगर त्यांना फाईट करेल खोणी ए संघ आणि चौथा आणि अंतिम सामना असेल गावदेवी वसार विपक्ष त्यांना फाईट करेल दिवा संघ हे उद्याचे लॉट्स असतील आणि उद्या वेळेवरती या अंतिम दिवस उद्या स्पर्धेचा असेल कारण दोन दिवशी स्पर्धा आपण पाहतोय आणि आजचा दिवस क्रमांक हा पहिला आपण पाहतोय
तर सलामी जोड़ी मैदान आत मे चौथी जाबे लक्ष्य घेन पोचली है। शायकिनला फलंदाज असेल नितिन फुलोरे ज्यादा पहिला षटक फेकला चार गड़ी बात के लिए तो नितिन ऑन स्ट्राइक गोलंदाजी भरपूर चांगली के लिए फलंदाजी साठी आला है सलामी साठी आणि गोलंदाज तैयार बंटी गेम ऑन लेट्स प्ले रिपोर्ट खेलने का प्रयत्न केला आणि ते धावाची संधि निर्माण झाली आहे परंतु बचावने सरफराज डाउन बॉल ची समाप्ति। लॉक करण्याचा प्रयत्न फटका आंबे मध्ये कॉटन बॉल चान्स या सीडीज आउट फलंदाज नितिन फुलोरेला मैदान सोडावं लागेल। हा मोठा मासा गळाला लागतोय ऑस्ट्रेलियन टीमचा आणि लागलाय ईश्वरी इलेवन कोणी सी टीमला हा पहिला धक्का। टाइमिंग कॉटन बॉल चांस होती ती स्वीकार गोलंदाज बंटीना सुरुवात चांगली झाली आहे बंटीच्या षटकाची। नवीन खेळाडू मैदानाच्या आत मध्ये विकी ठोंबरे फुल टॉस बॉल फटका पुन्हा एकदा हवे मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न वेल जज वेल कॅच खेळाडू होते त्या ठिकाणी मयूर आणि हा काय झेल टिपलाय ही विकेट देखील भरपूर महत्त्वाची आहे। विकी ठोंबरे शून्य मती बाद ताकत गावदेवी ऑस्ट्रेलिया टीम ची आणि ती सुरुवात केली बंटीन तीन चेंडू आणि दोन गडी बाद केले लगातार आपण पाहू शकता दोन करांदे धक्के दिलेत नितिन फुलोरे बाद झाले शून्यावरती आणि त्याच्यानंतर विकी ठोंबरे देखील शून्यावरती बाद झालेत। नवीन खेळाडू मैदानाच्या आत मध्ये चौथ्या क्रमांकावरती अजय अभिमन्यू ठोंबरे यांच्याकडे देखील शुभेच्छा आल्यात ईश्वरी इलेवन कोणी सी टीमला। हा मॅच दोघांसाठी भरपूर महत्वाचा आहे जिंकणारा संघ थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि फाइट करेल तो म्हणजेच जय भोले नेवाली या टीम समोर संघ कोणता असेल ठाणेकांनी पाहणं महत्त्वाचं आहे। सामना अजूनही संपला नाही आहे अजय आलाय नवीन खेळाडू मैदानाच्या आत मध्ये बंटी तयार बॉल भरपूर चांगला आहे पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला बाडीपती ब्रेक झाला अपी जोरदार होती हार्ड फॅक्टरचा बॉल होता त्यामुळे पंचांनी नॉट आउट घोषित केला आणि डॉट बॉल ची समाप्ती चार बॉल आणि अद्यापही एकही धाव आली नाही जबरदस्त गोलंदाजी केली आहे बंटीने आतापर्यंत सुरुवात आपल्या टीमला भरपूर चांगली करून दिली आहे। हे चित्र तुम्हाला करावं लागेल हीच कामगिरी तुम्हाला करावी लागेल या मॅच मध्ये दबाव आणावा लागेल प्रेशर निर्माण करावा लागेल। लॉकटेट हिट हा देखील फटका आंबे मध्ये खेळाडू आलेत आणि हा देखील जे टिपला जाईल राहुल त्या ठिकाणी होते कोणत्याही प्रकारची चुकी नाही आहे ज्या प्रकारे नितिन फुलोरेने पहिल्या षटकामध्ये चार धक्के दिले होते गावदेवी असेल टीमला आणि त्याच प्रकारे बंटीने देखील या षटकामध्ये कोणी सी टीमला तीन धक्के दिलेत डीजे गोलंदाज बंटी ना कौतुक करेल मी बंटी चा
पूर्णपणे या मॅच मध्ये आता आत्मविश्वास वाढला गेलाय गावदी बी आशिले टीमच्या खेळाडूंचा। एका बाजूला सलामीसाठी आले सरफिराज ज्यांना अद्याप एकही चेंडूचा सामना केला नाही आहे, अद्याप 9 सेकंड एंडला पाला मिळतोय आणि लगातार इथे गडी बाद उचलल्यात नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आकाश। आकाश सलाम मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळाडू आहे, या खेळाडूमध्ये देखील क्षमता चांगली भरपूर आहे मोठे फटके मारण्याची, परंतु इथून संयमाने आता खेळ करावा लागेल कारण की त्यांचे प्रमुख तीन फलंदाज इथे बाद झालेत। बंटी तयार, अंतिम बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट ने खेळले आहेत, फटका चांगला आहे, खेळाडू आले आहेत, एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न फेकील तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल। अंतिम बॉल वरती आल्या दोन धाबा आणि बंटीनं भरपूर चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये, तीन गडी बाद केले आणि धाबा खर्च केला फक्त दोन आणि ईश्वरी इलेव्हन खोणी सी टीमची धावसंख्या तीन गडी बाद दोन धाबा डीजे। मध्ये तीन गडी गमावलेत आणि धावफलकावरती लागल्यात फक्त आणि फक्त दोन धावा, क्षेत्ररक्षण विखुरलं गेलं, सेकंड इनला फलंदाज देखील आलाय सरफराज ज्याच्यावरती या मॅचची जिम्मेदारी आहे, मागच्या मॅचचा हिरो आपण पाहू शकता सरफराज आलाय सेकंड इनला, कबर मध्ये खेळाडू लॉंग ऑफला खेळाडू लॉंग ऑन त्याचबरोबर मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू गोलंदाज तयार, समोर खेळलेत फटका चांगला आहे, लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित राहुल भरपूर वेगानं आलेत, अप्रतिम क्षेत्ररक्षण, ज्या प्रकारची गोलंदाजी होते ना त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळत आहे। एकदा मिळाली संघ पोहोचला तीन आकड्यावरती, खातं खुलं झालं सरफराज शेखचं आणि तर स्ट्राइकिंग एंडला फलंदाज आलाय आकाश, मयूर आलाय गोलंदाजी मार्गवरती राऊंड द विकेट, फटका आंबेमध्ये मिस टायमिंग होतोय, खेळाडू पोहोचतील का पाहायचा, बॉलला अडवतील गली क्षेत्रामध्ये, हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता तोपर्यंत मिळतील इथे ह्या दोन धावा, प्रत्येकी धाव ही महत्वाची असेल दोन्ही टीमसाठी, एका बाजूला ऑस्ट्रेलिया टीमकडनं ती धावा वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दुसऱ्या बाजूंना त्या धावा एकवटण्याचा प्रयत्न केला जाईल ईश्वरी इलेव्हन खोणी सी टीमच्या माध्यमातून। मॅच भरपूर चांगला आहे, दोन्ही संघ देखील ताकदवर आहेत, राऊंड द विकेटला तयार गोलंदाज, बॉल भरपूर चांगला, वेगवान डिलिव्हरी, स्ट्रॉंग अपील, यस इट इज आउट, फलंदाज बाद कॉन्टबियांच्या स्वरूपानं हा लागतोय धक्का क्रमांक 14 ईश्वरी इलेव्हन खोणी सी टीमला। चला दोन्ही पंच एकत्र येतील आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। चला दोन्ही पंच, कारण की कॉटब्यांची अपील ज्यावेळेस होते तेव्हा मेन पंचांकडे केली जाते हे आम्हाला देखील ठाऊक आहे, ही चर्चा दोन्ही पंचांकडे करूया आपण आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत इथे पोहोचवला जाईल। मेन पंच आहेत, मेन पंच या ठिकाणी रमकांची पवार सर, आपण आपला निर्णय कळवायचा, सामना दोघांसाठी महत्वाचा आहे आणि यस विकेट्स नाही हा डॉट बॉल असेल, कारण की कसं आहे कॉटबियांची अपील जेव्हा होते केली जाते कॉटबियान जेव्हा असतं त्यावेळेस मध्ये ती अपील मेन पंचांकडे करायची असते, हरकत नाही हर्षद दोन्ही पंच एकत्रित आले त्यामुळे आपण निर्णयाचा सन्मान ठेवायचा आहे। हर्षले संघ एक शिस्तबद्ध संघ आहे, हे कित्येक वेळा कित्येक स्पर्धेमध्ये आम्ही सांगितलं आणि त्या संघाला पारदर्शक देखील दिलेलं आहे, त्यामुळे आपण वाद घालू नका, क्षेत्रक्ष लावून घ्यायचा आहे, क्षेत्रक्ष लावून घ्यायचंय गावदेवी असलेली टीम, मॅच सुरू करायची आहे, अजून एक मॅच आम्हाला कव्हर करायचा आहे, हर्षद हरकत नाही आहे मॅच सुरू करायचा आहे,
चला दोन्ही पंच एकत्रित आले आणि निर्णय आलेला आहे, त्यामुळे आपल्याला क्षेत्ररक्षण लांबावं लागेल। हर्षद प्रीप सहकार्य करा, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, आपण अजून एक सामना आम्हाला कव्हर करायचा आहे। क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, पण सल्ला गाव दे असलेली टीम हर्षद तरे अँड कंपनी। तर आमचे जवळचे मित्र या ठिकाणी विशाल हेरिकिल यूट्यूबच्या माध्यमातून या मॅचला एन्जॉय करत आहेत, तरी किल्ला स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत। थँक्यू सो मच विशाल। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, प्लीज बेल जास्त घेऊ नका, पंचांचा अंतिम निर्णय आलाय। चला गाव दे असलेली टीम सहकार्य करायचं हरकत नाही, एक चांगला संघ आहे, त्यामुळे इथून अपेक्षा होती आम्हाला सहकार्याची आणि ती नक्कीच पूर्ण केली आहे। हर्षद तरे अँड कंपनी। तर वळूया आपण मॅच कडे, डॉट बॉल आलाय, गोलंदाज सज्ज होतोय, पुन्हा एकदा मयूर स्ट्राइकिंग एंडला फलंदाज असेल, आकाश ऑन अ स्ट्राइक, बॉल झाले तीन, मयूर सज्ज होत आहे राउंड द विकेट। यावेळेस संधी निर्माण झाली आहे आणि आता फलंदाज बाद झालाय, फलंदाज आकाश बॅक टू द डग आउट, अजून एक धक्का लागलाय, तो म्हणजेच ईश्वरी इलेव्हन खोणी या टीमला, टीम जाते थोडीशी बॅकफुट वरती डीजे। बंटी ना आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये तीन गडी बाद केले, दोनच धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आता चार बॉल झालेत मयूरच्या माध्यमातून आणि तीन धावा खर्च केल्यात, एक गडी बाद केलाय, जबरदस्त गोलंदाजी। मी म्हटलं होतं सुरुवातीलाच, जरी धावा कमी असल्या तरी देखील गावदेवी ऑस्ट्रेलिया टीमची गोलंदाजी ही त्यांची प्रमुख ताकद आहे आणि आपल्या गोलंदाजच्या जोरावरती आतापर्यंत हा मॅच त्याने बॅलन्स ठेवला आहे। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संदेश, चार धक्के लागलेत आतापर्यंत ईश्वरी इलेव्हन कोणी सी टीमला, संघाला सावरावं लागेल, सरफराज वरती जिम्मेदारी भरपूर आहे, साथ द्यावी लागेल आता संदेशाला देखील मैदानाच्या आतमध्ये। राउंड द विकेट, खुलवा टप्प्याचा बॉल, व्हेरी गुड लाईन, यॉर्करचा प्रयास आणि पुन्हा एकदा बीट झाले फलंदाज, डॉट बॉलची समाप्ती, प्रत्येकी डॉट बॉल संजीवनीचं काम करेल गावदेवी असलेल्या टीमच्या माध्यमातून आणि फलंदाजावरती दबाव देखील निर्माण ठेवेल, मॅच वरती पकड देखील निर्माण ठेवेल, जबरदस्त गोलंदाजी होत्या। मनीष कोलेकर, मनीष पांडा देखील या मॅचला एन्जॉय करत आहेत आपण पाहू शकता आणि हा मॅच तसा आहे, दोन्ही संघ देखील ताकदवर आहेत, त्यामुळे हा मॅच देखील भरपूर चांगला बनेल, यातील अपेक्षा भरपूर होती आणि मात्र खराब बॉल, मॅच तसा रंगलाय परंतु हा खराब चेंडू। नो बॉलचा इशारा, हॅलो हॅलो, दत्ताबाव थोरबे यांचं देखील आगमन झालं। राउंड द विकेट, ऑन साइडला खेळले ताडब्या बॅटनं, बंटी जातील बॉलवरती, एकदा कंप्लीट आणि इतके धाव मिळेल फक्त एक,
षटक क्रमांक दुसरे झालं कंप्लीट, सफल ओव्हरची समाप्ती मी म्हणेन, कारण पहिल्या षटकामध्ये आल्या फक्त तीन दाबा, दोन दाबा आणि तीन गडी बाद झाले. दुसऱ्या षटकामध्ये मयूरने देखील प्रेक्षक वर्गांची मनं जिंकली आहेत, कारण आता त्यानं दाबा खर्च केल्यात फक्त पाच आणि एक गडी देखील बाद केल्या. समीकरण उरलंय मॅच मध्ये, मॅचचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. चौथी जाबेचं लक्ष होतं 8.50 ची सरासरी गाठायची होती आणि आता गरज आहे या क्षणाला 27 जाबेची. येणारे बाउन्स शिल्लक आहेत 12 विजयासाठी 27 जाबेची गरज असेल या मॅच मध्ये. हा मॅच भरपूर चांगला पाहायला मिळतोय, बॅलन्स क्रिकेट पाहायला मिळतोय, बॅलन्स सामना पाहायला मिळतोय. येणारा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं भरपूर महत्वाचं आहे. अद्याप मैदानाच्या आतमध्ये मी सांगितलंय या वर्षीचा अतिशय इन्फॉर्म खेळाडू अर्थात सरफराज शेख मैदानाच्या आतमध्ये अद्याप खेळतोय. बऱ्याच काळाला साईक पासून वंचित राहिलाय सरफराज शेख आणि आता दुसऱ्या बाजूला साकिनला असेल फलंदाज संदेश. मोठे फटके मारावे लागतील या षटकामध्ये, जामा जमवावे लागतील ईश्वरी इलेव्हन कोहली टीमला, अन्यथा हा मॅच येणाऱ्या क्षणामध्ये त्यांच्यासाठी भरपूर कठीण होईल. गोलंदाजालाय गोलंदाजी मार्गवती योगेश, फलंदाजी मध्ये अपयश पदवी आलं योगेशला, परंतु गोलंदाजी कशा प्रकारे करेल हा देखील एक प्रश्न निर्माण झालाय. 12 बॉल विजयासाठी 27 धावांची गरज, गोलंदाज योगेश तयार, स्ट्रायकिंगला फलंदाज असेल संदेश. ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल स्लोवर गतीचा, खेळाडू होते उपस्थित, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि धाव मिळेल फक्त एक, सिंगल बरोबर टीम पोहोचेल. एकूण धावसंख्या 8, समीकरण बदललं, येणारे चेंडू 11 आणि विजयासाठी आता 26 धावांची गरज आहे. सरफराजला स्ट्राईक मध्ये आणणं विघ्नेश फार महत्वाचा होता, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे ती कुवत आहे आणि इथून मात्र सिद्ध करावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे, संकट मोचनाची भूमिका पार पाडावी लागेल सरफराज शेखला. फटका चांगला आहे, हवेमध्ये विकेट भरपूर महत्वाची आहे आणि हा जेल टिपला जाईल. खेळाडू होते मयूर, वेल जज वेल कॅच आणि आले सरफराज शेखची विकेट. जल्लोष मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता कोणी संघ आता भरपूर मोठ्या अडचणीमध्ये डीज आहे. केली आहे योगेश न सरपराज शेख, बॅक टू द डगआउट लागलाय धक्का क्रमांक इथे पाचवा, पाच गडी बाद झालेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, अनंता सामना कोण जिंकेल, समीकरण बदललं, येणारे बॉल 10 विजयासाठी कंपल्सरी 26 धावांची गरज. जबरदस्त मॅच, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड लॉन्ग ऑनला खेळून काढला, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, दोन धाबा कंप्लीट आणि दोन जांबेपती ते समाधान मानावं लागेल. एक एक धाव महत्वाची आहे, प्रत्येकी धाव बनवण्यासाठी ते झगडावं लागते मैदानाच्या आतमध्ये ईश्वरी इलेव्हन कोहली टीमच्या खेळाडूंना. ईश्वरी इलेव्हन कोहली टीम त्याचबरोबर त्यांना फाईट करते, एका बाजूला गावदीबे आशले टीम धावा वाचवण्याचा इथे प्रयत्न करते. दोघांचे या ठिकाणी आपण पाहू शकता अस्तित्व पणाला लागलेत, प्रयत्न भरपूर सुरू आहेत. एका बाजूला धावा वाचवण्याचा, दुसऱ्या बाजूला धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. समीकरण बदललं, विजयासाठी गरज आहे येणारे बॉल 9 आणि आता 24 धावांची गरज आहे. स्पीड अप करायचं आहे, लवकर आपण सामना संपवायचा आहे, कारण की अद्याप एक मॅच इथे शिल्लक आहे. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा योगेश ओव्हर द विकेट, फटका आंबेमध्ये, हा देखील जेल टिपला जाईल. लगातार विकेटचं पतन आणि आता घडले काय मैदानाच्या आतमध्ये, येणारे बॉल शिल्लकातील 8 आणि विजयासाठी कंपल्सरी 24 धावांची गरज. मधल्या क्रमांकाचे फलंदाज देखील आता बाद झालेत, सामना कठीण झाला ईश्वरी इलेव्हन कोहली सी टीम साठी. डीजे
लगातार विकेट च पतन का जबरदस्त गोलंदाजी होते कौतुक करेल मैं आशाले टीम ऐसी गोलंदाजी ची बंटी ने देखी इम्प्रेस पहिल्या षटका मध्ये फक्त दोन धावा दुसऱ्या षटका मध्ये आपण पाहिलं मयूर ने धावा खर्च केला फक्त पांच आणि योगेश ने या षटका मध्ये आतापर्यंत दोन गडी बाद केले चार चेंडू फेकले आणि फक्त तीन धावा खर्च केल्यात कार्सन लाइन ने खेळण्याचा प्रयत्न हा देखील येतोय डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी असेल टीम ची गोलंदाजी आवडली असेल तर जरा एकदा जोरदार झाली कारण की चौथी धावेच लक्ष होतं आणि या वर्षीच्या इन्फॉर्म संघाला या ठिकाणी पूर्णपणे थांबवलंय ते म्हणजेच आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती गावदेवी ऑस्ट्रेलिया टीमना सफळ झाले हा फटका चांगला आहे खेळाडू उपस्थित हा देखील टिपला जाईल झेल लगातार विकेट सपदन सातवा फलंदाज बाद भरपूर लगी है ज्या ज्यादा मैदान वरती स्पर्धा भरवली गई ऑस्ट्रेलिया संघान प्रवेश ऑस्ट्रेलिया संघ या स्पर्धे मध्य चांगली कामगिरी कर शेवट पर्यत पोचल है आज देखी ती स्वप्न पूर्ण होती का ऑस्ट्रेलिया टीम ची पहा देखी महत्व है दुसर बाजूला आता थोड़ी मैच कठिन है खोनी सी टीम सामना अजु संपला नहीं है कारण कित्येक सामने आम्मी पे कित्येक संघान आम्मी सामने जिंकता 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 हरताना पाहिलेत आणि हारणाऱ्या संघांना आम्ही सामने जिंकताना पाहिले क्रिकेट आहे मित्रांनो सहा चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे चोवीस धावेची नवीन खिलाड़ू कुंदन आलाय कुंदन आणि विशाल ही जोड़ी आपल्याला पाहायला मिळते संदेश आहे माफ करा विशाल मात झाले आणि गोलंदाज झाले अजय देटोबचे षटक षटकाराची गरज आठ बाय बैट ने खेलने का प्रयत्न बैट ची खाल कड़ा लगली है चेंडू जो विकेट कीपर ऐसी हाथ मे डॉट बॉल ची समाप्ति प्रत्येक डॉट बॉल मैच मध्य शिरकाव कर गावदेवी आशिले टीम दबाव निर्माण होईल आता मैच पासन थोड़ा सा दूर जाए खोनी सी संघ पांच बॉल चौबीस धावे की गरज है प्रत्येकी बॉल मे तुम्हारा मोटा फटका वसूल करना फार महत्व विकेट शॉर्ट ऑन बोल करण्याचा प्रयत्न मिस टाइमिंग झाला आहे हर्षत आले पोहोचू शकत नाही आहे आणि तोपर्यंत मिळतील इथे दोन धाबा दोन धाबे बरोबर संघ पोहोचेल एकूण धाव संख्या फक्त बारा विजयासाठी चार बॉल आणि बावीस धाबेची गरज आहे षटकारांची गरज आपण पाहू शकता हा मॅच आता कठीण झाला पूर्णपणे ईश्वरी इलेवन खोनी सी टीम साठी ओवर द विकेट खलबा टाप्याचा बॉल वेरी गुड लाइन ब्रह्मास्त्राचा वापर आणि मिळते फक्त सिंगल हा मॅच आता झुकवला पूर्णपणे आपल्या बाजूला गावदेवी आशिले टीम ना काय जबरदस्त गोलंदाजी केली कौतुक करेल मी गावदेवी आशिले टीम चा वेल बॉलिंग चौथी धावा होत्या असं वाटलं नव्हतं सहज इत्या ह्या धावा चेस करेल कोणी संघ परंतु गोलंदाजच्या जोराबती सामना झुकवलाय चला जय बोले निवाले टीम से कैप्टन अपन यून उपस्थित रहा लगे हत जिंकना संघ जय बोले निवाले टीम हमें मैच खेल जाइल तैयार गोलंदाज अजुन एक चांगला बॉल वेग भरपूर है गोलंदाज अजय कड़े मिलती है फक्त सिंगल मैच मध्य फक्त औपचारिकता बाकी विजयापासून फक्त दोन चेंडू दूर असेल आशिले संघ हेलिकॉप्टर उडवलाय लैंड होतो लॉन्ग ऑन रिजनला आणि एक धाव इथे मिळतीय सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती गावदेवी आशिले संघ काय जबरदस्त गोलंदाजी अभिनंदन सेमी फायनल मध्ये या ठिकाणी जबर जबर पोहोचत असताना गावदेवी आशिले संघ आणि आता फाइट करेल जय बोले नेवालिया टीम समोर अभिनंदन आशिले टीम आणि हार्ड लक सामना गमवावा लागला या ठिकाणी ईश्वर इलेवन कोणी सी टीमला चला कॅप्टन याच्या लगेच बंडी आपण योगेश टॉस साठी यायचंय सर्वप्रथम टॉस करून घेऊ आपण
आणि आताचा होणारा मॅच हा 3 षटकांचा असेल। तर टॉससाठी रिपोर्टिंग करा आणि देतो आम्ही सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच। मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायची? सर्वांनी कामगिरी भरपूर चांगली केली आहे, परंतु आम्ही ठरवलंय मॅन ऑफ द मॅचचा खळगदार आहे ज्याने पांबळपेचं षटक पिकलं, 3 गडी बाद केले महत्वपूर्ण आणि 2 धावा खर्च केल्या, तो बंटी ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। सेकंड मॅन ऑफ द मॅच मिळतीये बंटीला आणि सामना जिंकलाय असलेल्या टीमने हार्दिक अभिनंदन। टॉससाठी देखील यायचं आहे बंटी, आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील कलेक्ट करा। अंतिम सामना सेमीफायनलची मॅच जय बोले नेवाली वर्सेस गावदीप आशेल यांच्यामध्ये होतो। टॉस झाला, टॉस जिंकला।